जर स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर देव सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करतो। असंच काहीसे एका तरुणीसोबत घडलंय। एका तरुणीला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं, मात्र तिला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता। शेवटी तिने MBBS साठी आपला प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज दिला। आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। तर घटना अशी की रामकली बरेला असं या तरुणीचं नाव आहे। रामकली बरेला ही तरुणी मध्य प्रदेश राज्यातील इंदूरच्या हसियाखेडी येथील रहिवासी आहे। तिच्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट होती, त्यामुळे तिने आपला MBBSचा प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज दिला होता। रामकली बारेलाने सोडलेल्या जागेवर इतरांना प्रवेश देण्याबाबत कॉलेज आणि सरकार यांच्यातील वाद चक्क इंदूर उच्च न्यायालयात पोहोचला होता। या दरम्यान शाजापूरचे प्रशासकीय अधिकारी संतोष टागोर यांना ही बाब कळाली। यानंतर त्यांनी प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या प्रयत्न फाउंडेशनशी संपर्क साधला। प्रयास फाउंडेशनने रामकलीची पूर्ण फी भरण्याची जबाबदारी संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयात न्यायाधीश SA धर्माधिकारी आणि प्रणय वर्मा यांच्या खंडपीठाने LNCT मेडिकल कॉलेजच्या याचिकेवर सुनावणी केली। यामध्ये रामकली या तरुणीलाही पक्षकार बनवण्यात आलं। न्यायालयासमोर वकील निमेश पाठक यांनी सोमेश्वर खेर यांच्या वतीने संस्थेची बाजू मांडली आणि रामकलीच्या MBBSच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्थेने उचलला जाईल असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले। त्यामुळे रामकलीला पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला असून आता तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे। प्रयास फाउंडेशनचे संचालक हे रामेश्वर सांगतात की जेव्हा मला ही माहिती मिळाली की बालपणापासून एका मुलीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं, मात्र प्रवेश मिळाल्यानंतर ही आर्थिक परिस्थितीमुळे रामकली या तरुणीला MBBSचं शिक्षण घेण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता। हे ऐकल्यावर मला धक्काच बसला। गरीब असो किंवा श्रीमंत असो, कुणाचेही स्वप्न इतके स्वस्त नसतात। त्यामुळे रामकलीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय प्रयास फाउंडेशनने निर्णय घेतला। महाविद्यालयात 1,99,000 रुपये जमा करण्यात आले। पुढे सुद्धा आम्ही सर्व मदत करू। गरीब घरातील मुलगी जर आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहत असेल तर आर्थिक संकट तिच्या मार्गात अडथळा बनता कामा नये, असंही ते म्हणाले।